नमस्कार ब्यूटीफुल हमेशा मराठी चॅनल मध्ये मी किरण तुमचं स्वागत करते. आज मी तुम्हाला सांगणार आहे की तांदळाच्या पिठाने तुम्ही उजड त्वचा कशी मिळवू शकता. तर तुम्हाला माहितच असेल की तांदळाचा जो उपयोग आहे आपण आपल्या स्किन केअरसाठी भरपूर प्रमाणात करतो आणि तांदूळ जे असतं आपल्या स्किनसाठी चांगलं मानलं जातं कारण की याच्यामध्ये स्किन व्हाइटनिंग प्रॉपर्टीज असतात, याच्यामध्ये विटॅमिन बी असतं आणि हे काय करतं आपल्या स्किनमधल्या नवीन सेल्सला वरती आणतं आणि त्यांना चांगल्याने उजळ करतो. म्हणून जे तांदळाचं पीठ आहे ते आपल्या स्किनसाठी खूपच चांगलं मानलं जातं. तर या तांदळाच्या पिठाला तुम्हाला कशाप्रमाणे उपयोगात आणून आपल्या स्किनला उजेड बनवा आहे ते आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला मग बघूया. तर सगळ्यात पहिला उपाय मी तुम्हाला सांगते, याच्यासाठी तुम्हाला 2 चम्मच तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि 2 चम्मच दही घ्यायचं आहे. दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असतं, हे काय करतं की आपल्या चेहऱ्यावर जेवढे पण काळेपणा असतो त्याला घालवतं आणि चेहऱ्याला उजेड बनवण्यासाठी खूप चांगलं मानलं जातं. तर ह्या दोन्ही गोष्टींना चांगल्याने मिक्स करा. ह्या पेस्टला आपल्या चेहऱ्यावर 15 ते 20 मिनिटांसाठी लावून घ्या आणि नंतर गुणगुण्या पाण्याने धुऊन घ्या. याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर एक उजेडपणा येईल आणि या उपायाला तुम्ही दररोज करू शकता. याच्यामुळे तुम्हाला लवकर रिझल्ट बघायला भेटतील. याच्यानंतर मी तुम्हाला एक खूपच चांगला फेस पॅक सांगते. याच्यासाठी तुम्हाला हवं आहे 2 चम्मच तांदळाचं पीठ, 1 चम्मच मध आणि 1 चम्मच कच्चं दूध. ह्या तिन्ही गोष्टी आपल्या घरात खूपच सोप्या रीतीने भेटल्या जातात. ह्या तिन्ही गोष्टींना चांगल्याने मिक्स करा आणि ह्या मिश्रणाला आपल्या फेसवर लावा 15 ते 20 मिनिटांसाठी आणि त्याच्यानंतर आपल्या चेहऱ्याला धुऊन घ्या. या मिश्रणाने काय होईल की तुमच्या चेहऱ्यावर जेवढा पण काळापण आहे तो निघून जाईल आणि हळूहळू तुमची जी स्किन आहे ती उजळ होईल. म्हणून मी तुम्हाला सांगेन की ह्या फेस पॅकला तुम्ही जास्तीत जास्त उपयोग करा, म्हणजे 1 दिवसाआड 1 दिवसाआड नक्की वापरा. याच्यामुळे तुमचा जो चेहरा आहे लवकर उजळ बनेल. याच्यानंतर मी तुम्हाला मुरमांपासून सुटक्यासाठी एक खूपच चांगला उपाय सांगणार आहे. याच्यासाठी तुम्हाला 1 चम्मच तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि 1 चम्मच टमाटरचं रस घ्यायचं आहे. टोमॅटो जो असतो त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर असतात, ब्लिचिंग प्रॉपर्टीज असतात आणि हे काय करतं की जेवढे पण चेहऱ्यावर दाग आहे धब्बे आहेत त्यांना घालवतं आणि एवढंच नव्हे तो मुरमांना पण कमी करतं आणि हळूहळू घालवून लावतो. तर या दोघांना चांगल्याने मिक्स करा. ह्या पेस्टला आपल्या चेहऱ्यावर 1/2 तासासाठी लावून ठेवा आणि नंतर चेहऱ्याला धुऊन घ्या. या उपायाला पण तुम्ही दररोज करू शकता जेव्हापर्यंत तुमची जी मुरमा आहे ती पूर्णपणे जात नाही. तर या उपायामुळे पण तुमची मुरमा जे आहेत 5 ते 7 दिवसातच पूर्ण चालले जातील. तर ह्या 3 उपायांमुळे तुम्ही खूपच लवकर आपल्या स्किनला उजळ बनवू शकता आणि याच्यासाठी तुम्हाला फक्त हवं आहे तांदळाचं पीठ. तर मी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर सगळ्यात पहिले या व्हिडिओला लाईक करा आणि जर आज तुम्ही मला पहिल्यांदाच बघत असाल तर सगळ्यात पहिले माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत नमस्कार.